नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण परिमिती आणि क्षेत्रफळ या घटकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। तर ह्या घटकामध्ये विविध प्रकारचे खोके आणि त्यांची गणनी कशी तयार होते हे आपण या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विविध प्रकारचे लहान आणि मोठे खोके या ठिकाणी दाखवणार आहे। हा आपा आपला आपण नियमित वापरतो खडू, त्या खडूचा बॉक्स हा खोका कसा पॅकिंग केलेला असतो ते सुद्धा या ठिकाणी आहे। किंवा छोटी छोट्या छोट्या मेडिकल स्टोअर्समध्ये असे गोळ्या पॅकिंग केलेले डबे सुद्धा आपण पाहत असतो। किंवा या ठिकाणी आपण हा एक मोठा बॉक्स, यामध्ये बिस्किटचे पुडे कसे पॅकिंग केले जातात आणि याची गणनी कशी होते हे आपण या पाठामध्ये पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा खोका बॉक्स तयार करताना याच्या विशिष्ट प्रकारची याची गणनी कशी करतात हे आपण पाहत असताना, याला सहा पृष्ठभाग आहे, समोरासमोरील दोन बाजू, या चार बाजूंचा हा आणि वरून एक त्याला झाकण आणि खालचा हा तळ पृष्ठभाग, हा मिळून हा खोका याची गणनी तयार झालेली आहे। याचा विशिष्ट भाग आपण या ठिकाणी कट केल्यानंतर तो कसा त्याची गणनी कशी होते हे आपण या ठिकाणी पाहत। तर कट केल्यानंतर या प्रकारे या खोक्याची गणनी तयार होते आणि कट केल्यानंतर हे समोरासमोरील बाजू या ठिकाणी आपण केल्यानंतर अशा प्रकारे हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला बॉक्स किंवा खोका तयार करता येत असतो। तसंच एक कार्डशीट आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि कार्डशीटचा वापर करून समान चौरस या ठिकाणी आपण आखणार आहोत। ई खोक्याची वरची बाजू असते आणि ई खालची पृष्ठभागाची खालची बाजू, आणि हे चार जे चौरस आपण काढलेले आहे हे समोरासमोरील खोक्यासाठी तयार करण्यासाठी बाजू आपण तयार केलेल्या आहेत। आता याला आपण कात्रीने कापून प्रत्यक्षात कृती करून आपण घडणी तयार खोक्याची घडणी करून बॉक्स तयार करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, याची कापणी केल्यानंतर या प्रकारे याची कृती तयार होते। एक आकृती आपल्याला याप्रमाणे त्या ठिकाणी मिळते आणि या कळांना दुमडून आपण हा बॉक्स तयार करू या। अशा प्रकारे हा बॉक्स आपल्याला तयार करून मिळतो, म्हणजे आपण या अशा बॉक्स मध्ये आपण मग आपल्याला लागणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी आपण पॅकिंग करू शकतो। उदाहरणार्थ आपण आपल्या शाळेत गौरवचा वाढदिवस साजरा केला, त्यावेळेस आणलेला केक असेल, बिस्किटचे पुडे असतील, मिठाई असेल, पेड्यांचा बॉक्स असेल, मिठाईचा बॉक्स असेल, हे सर्व आपण या खोक्यामध्ये घडणीद्वारे हे खोके तयार करून आपण हे बॉक्स तयार करू शकतो। धन्यवाद।